आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं धोरण हे लोकशाही विरोधी असून संघाची भूमिका संविधान विरोधाची असल्याचे आरोप करत भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी महारॅलीचं आयोजन केलं. पण पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली. त्यानंतर संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो आंदोलकांना ताब्यात घेताना आज पोलिसांची मात्र चांगलीच कसरत झाली. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या पोलिसांच्या व्हॅन कमी पडत असल्यामुळे खासगी बसेसचा वापर पोलिसांनी केला आणि यावेळी परिसरामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनाही ताब्यात घेतलं. भारत मुक्ती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग दिसला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या बेझनबाग आणि इंदोरा परिसरात 144 ऑर्डर जमावबंदी, चारपेक्षा जास्ती लोक जमणार नाही हे आदेश आज सकाळी जारी केलेले आहे. तिथे कोणताही जमावावर सक्तीने कारवाई करण्यात येईल. पोलीस बंदोबस्त पूर्णपणे बेझनबाग आणि इंदोरा परिसरात लावण्यात आलेले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.